झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात 25% निधीची तरतूद करण्यात आली आहे। राज्यात सध्या 2400 टँकर्सनं पाणी पुरवठा होतो, येत्या काही काळात ही संख्या 5000 जाण्याची शक्यता आहे। दुष्काळ निवारणासाठी नेमक्या काय योजना आहेत ते आपण पाहतोय। राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात 25% निधी फक्त पाण्यासाठी, 2400 टँकर्सची संख्या येत्या काळात 5000 पर्यंत जाणार। पाण्याचे टँकर्स सुरू करण्याचे अधिकार आता तहसीलदार पातळीवरती देण्यात येणार आहेत, गरज पडली तर कोयनेचं पाणी देणार। नळ पाणी योजनांचं 67% बिल सरकार भरणार आहे। अनामत रकमेशिवाय चारा छावण्या सुरू करणं शक्य आहे। केंद्राकडे 3,00,000 मेट्रिक टन धान्याची मागणी करण्यात आली आहे। गारपीटग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणार आहे। फळबागांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये मदत मिळणार आहे। इतर पिकांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये मिळतील। 10,000 शेतकऱ्यांना शेततळी मिळणार आहेत। पाण्याचे टँकर्स असतील, जनावरांच्या छावण्या असतील, या मागेल त्याला जनावरांच्या छावण्या देण्याकरता मी आज नवीन निर्णय घेतलेला आहे। कुठलेही डिपॉझिट न घेता जनावरांच्या छावण्या मंजूर करता येतील। टँकरची संख्या या 2400-2500 बहुतेक 4,000 ते 5,000 जाईल आणि त्याच्याकरता मी पर्यायी व्यवस्था सगळी करून ठेवलेली आहे। पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्यांना खरीपमध्ये आणि रबीमध्ये प्रतिपूर्ती करण्याचे जे नियम आहेत त्याप्रमाणे 5,000 रुपये प्रति हेक्टर किंवा 10,000 रुपये प्रति हेक्टर अशी नुकसान भरपाई देण्याचाही निर्णय झालेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।